झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्याला अवकाळी पावसाचा जबरदस्त तडाखा बसलाय। राज्यात अवकाळी पावसामुळे 20 जण ठार झालेत, जळगावात 7 जणांचा बळी गेलाय, तर धुळे नंदुरबार जिल्ह्यात 4 जण दगावलेत, तर नाशिक मध्ये एकाचा वीज कोसळून मृत्यू झालाय। मराठवाड्यालाही अवकाळी पावसाने झोडपलंय। मराठवाड्यातही वीज कोसळून 8 जणांचा जीव गेलाय। आपण बघतोय की अवकाळी पावसामुळे ज्या तऱ्हेने शेतीचं नुकसान झालंय, त्याचप्रमाणे आपण बघतोय मनुष्य हानी देखील झाली आहे। 20 जणांचा राज्यामध्ये 20 जणांचा या अवकाळी पावसामुळे बळी गेलाय। राज्याला अवकाळी पावसाचा जबरदस्त तडाखा बसलाय। राज्यात अवकाळी पावसामुळे 20 जण ठार झालेत, जळगावात 7 जणांचा बळी गेलाय, तर धुळे नंदुरबार जिल्ह्यात 4 जण दगावलेत। नाशिकमध्ये एकाचा वीज कोसळून मृत्यू झालाय। मराठवाड्यालाही अवकाळी पावसाने झोडपलंय आणि मराठवाड्यातही वीज कोसळून 8 जणांचा जीव गेलाय। यावेळी महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। राज्याला अवकाळी पावसाचा प्रचंड तडाखा बसला असून त्यामध्ये 20 जणांचे प्राण गेले आहेत, तर शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अधिक चर्चा करूया, माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या बरोबर आहे। योगेश, आपण बघतो की राज्याला अवकाळी पावसाने जबरदस्त तडाखा दिलाय आणि महत्वाचं म्हणजे आपण बघतो की या अवकाळी पावसामुळे 20 जण राज्यात ठार झालेत। मृदुला खरे, गेल्या 48 तासामध्ये वादळी पाऊस जो अवकाळी होता हा, त्यामुळे मोठा फटका हा उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये बसलेला आहे। राज्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झालेलं आहे ते खानदेशामध्ये, ज्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 7 जणांचा मृत्यू हा अवघ्या 1.5 ते 2 तासाच्या पावसामध्ये झालेला आहे। धुळे नंदुरबारमध्येही असं 4 ते 5 जण त्या ठिकाणी गेलेली आहेत आणि नाशिकमध्येही 1 जण दगावलेला आहे। एकूण 14 जण ही उत्तर महाराष्ट्रामध्ये दगावलेली आहेत। काही ठिकाणी वीज पडून, काही ठिकाणी झाडं पडून, तर काही अपघातांमध्ये असे मृत्यू झालेले आहेत। त्याचबरोबर मोठं नुकसान द्राक्ष शेतीचं झालेलं आहे, कांद्याचं झालेलं आहे आणि धुळ्यामध्ये केळीच्या बागांचं पण झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्येही याचप्रमाणे जवळजवळ 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे एकूण राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे 20 पेक्षाही अधिक बळी गेलेले। निश्चितच अवकाळी पावसामुळे 20 पेक्षाही जास्त बळी गेले। त्याचप्रमाणे योगेश, आपण बघतो की जसं आपण म्हणत होता शेतीबद्दल, मोठ्या प्रमाणात शेतीची हानी झाली आहे। मोठमोठ्याले आपण बघतोय की शेती शेतकरी अगदी हवालदिल झालेला आहे, अनेक पिकं अगदी जमीनदोस्त झाले, त्याविषयी जरा अधिक माहिती द्या। मृदुला, सर्वाधिक नुकसान झालंय नाशिक जिल्ह्यात ते द्राक्ष बागांचं आणि त्याचबरोबर कांद्याचं। कांद्याचा जो हा सीझन असतो, या सीझनमध्ये कांदा काढून ठेवलेला असतो त्यामध्ये आणि तो वाळवण्यासाठी, त्याला ऊन दाखवण्यासाठी म्हणून याच्या राशी ह्या शेतांमध्ये केलेल्या असतात आणि अचानक पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याला त्या कांदा उचलणं अवघड झालं आणि तो कांदा पूर्ण ओला झाल्यामुळे कांदा सडलेला आहे। त्याचबरोबर द्राक्ष बागा या झोपलेल्या आहेत। द्राक्षाचे मणी असतात ते पूर्णपणे या ठिकाणी विखुरले गेलेले आहेत। बेदाणा जो आहे तो बेदाण्याचा तयार होण्याचा हा सीझन असतो उन्हाळ्यामध्ये, बेदाणाही पावसामुळे पूर्णपणे भिजला आहे, त्यामुळे बेदाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक शेतीला फटका या ठिकाणी बसलेला आहे, तर जळगाव जिल्ह्यामध्ये जीवितहानी मोठ्या प्रमाणात। धन्यवाद योगेश, ही माहिती दिल्याबद्दल। हे होते आमचे प्रतिनिधी योगेश खरे। आपण बघतोय की जबर अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। राज्यामध्ये या अवकाळी पावसामुळे 20 जण ठार झाले आहेत आणि शेतीचे प्रचंड नुकसान झालंय। अवकाळी पावसानं नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्यात गेल्या 48 तासात गारांसह वादळी पावसानं शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। नुकतेच काढलेले कांदे पावसानं ओले झाले असून गहू, टोमॅटो आणि इतर पालेभाज्याही सडल्या आहेत। मका, डाळिंब आणि द्राक्ष बागा जमीनदोस्त झाल्यानं दुष्काळग्रस्त शेतकरी हवालदिल झालाय, अडचणीत आलाय। बेदाणा उद्योगालाही वादळी पावसानं चांगलंच झोडपलंय। काही ठिकाणी घरं कोसळली असून झाडंही उन्मळून पडली आहेत। दिंडोरी तालुक्यात पावसामुळे एकाचा बळी गेलाय, तर 3 जण जखमी झालेत। इकडे जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वीज पडून 7 जणांचा मृत्यू झालाय। अवकाळी पावसामुळे केळी बागांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात जळगावात नुकसान झालंय। चोपडा, रावेर आणि यावल तालुक्यांना याचा मोठा फटका बसलाय। अवकाळी पाऊस झाला अचानक काल आणि आपण बघतो की केवढा मोठा तडाखा राज्याला बसलेला आहे। त्याच्यामध्ये 20 जण ठार झाले तर शेतीचं देखील प्रचंड नुकसान झालंय। 48 तासात गारांसह वादळी पाऊस झाला आणि त्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय। आत्ता अगदी शेतकऱ्यांनी नुकते काढले होते कांदे, ते कांदे देखील पावसामुळे ओले चिंब झाले। टोमॅटो आणि इतर पालेभाज्याही त्यामुळे सडल्या। त्याचबरोबर मका, डाळिंब आणि द्राक्ष बागा जमीनदोस्त झाल्या आहेत आणि
हा जो दुष्काळग्रस्त शेतकरी जो आधीच हवालदिल झाला आहे त्याच्या एकूणच दुःखामध्ये अधिक असल्यामुळे भर पडली आहे। काल अचानक पावसामुळे आमचं खूप कांद्याचं नुकसान झालं, एक 10 एकर कांदे होते त्याच्यातून समजा 1-2 लाखाचं नुकसान आमचं झालं। झी 24 तास एक पाऊल पुढे।